बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा कल्याण ठाणे जिल्हा शाखेचा 36वा वर्धापन दिन समारोह 15 ऑगस्ट 2023 रोजी संपन्न झालाय। यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि कॅप्टन प्रवीण निखाडे होते। माझा इथे नंबर लागतो तेव्हा देखील मी शुभेच्छा आपल्याला देतो। आज आपल्या सगळ्यांना 77व्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे भारताचं स्वातंत्र्य येणारे शेकडो काळ तरी अबाधित राहो अशी अपेक्षा करतो। ते स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी आपल्याला तयार व्हावं लागेल। कारण पारतंत्र्यामध्ये गेलो तर येथील दलित आहे, येथील वंचित आहे, बौद्ध आहे, आदिवासी आहे, त्यांचे हक्क अधिकार जाणार आहेत। मोठ्या कष्टाने बाबासाहेबांनी संविधानामधून हे अधिकार दिले, हा देश उभारला आणि त्या देशाची अवस्था आज 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज अशी आहे। एक दुसऱ्याला संसाराच्या वृत्तीतून बघतोय, मंदिर मस्जिदचा मसला आहे या देशामध्ये, तो निर्माण केला जातो, समाजामध्ये वितुष्ट निर्माण केलं जातंय, गेल्या 10 वर्षापासून ही प्रक्रिया चालू आहे या देशामध्ये, आणि ह्याला विरोध कोण करतोय? ह्या व्यवस्थेला विरोध कोण करतोय? या मनुवादी व्यवस्थेला विरोध कोण करतोय? येथील बसलेल्या सरकारला विरोध कोण करतोय? तर देशामधला फुलेशाहू आंबेडकरांना मानणारा समाज आहे तो आज विरोध करतो। दुसरे तर मला कोणी दिसत नाही, दुसरे पुढे यायला आज घाबरतात। ही परिस्थिती आहे आज देशाची। मणिपूरचं उदाहरण आहे, युपीमध्ये त्यांना कळून चुकलेलं आहे की पाखंडवाद जास्त आहे, अंधश्रद्धा आहे, बाबा राजकीय सत्ता येऊन देखील आपल्यामध्ये बदलाव झाला नाही। तर बदलाव होण्यासाठी, सामाजिक आणि धार्मिक बदलाव होण्यासाठी बौद्ध धर्माशिवाय दुसरा मार्ग नाही हे त्यांना कळून चुकल्यामुळे तिथे धर्मांतर जोरात। वाटचाल आमची तीच भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार करणार।